नमस्कार, मी मोनिका प्रकाश महानवर, सभापती महिला व बालकल्याण विभाग, पनवेल महानगरपालिका। गेल्या 8 ऑक्टोबरपासून राज्य शासनाच्या मिशन कवच कुंडल हा कार्यक्रम कोविड लसीकरणासंदर्भात राबवला जात आहे आणि या कार्यक्रमामध्ये 8 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत लसीकरणासाठी लोकांना लसीकरण केंद्रावरती तासनतास लाईनीमध्ये उभा न राहता लसीकरण हे लोकांच्या दारापर्यंत, म्हणजे मोठमोठ्या सोसायट्या असतील किंवा सिडको स्थापित असोसिएशनचे ग्रुप असतील यामध्ये लसीकरण हे केले जाणार आहे। तर माझी आपणा सर्वांस नागरिकांस विनंती आहे की जे कोणी लसीकरणापासून वंचित राहिला असेल तर जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि लसीकरण करून घेण्यात यावे। आणि हे जे मिशन कवच कुंडल हा जो कार्यक्रम राबवण्यात येत आहे तर याचाच एक भाग म्हणून दिनांक 11 ऑक्टोबर या दिवशी पनवेलमधील सर्व लसीकरण केंद्रावरती फक्त महिलांसाठी लसीकरण केले जाणार आहे। तर माझी आपणा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ज्या महिला आहेत त्या सर्व महिलांना अशी विनंती आहे की ज्या महिला वॅक्सिनचं बाकी असतील, ज्यांनी वॅक्सिन केलं नसेल, तर नक्कीच उद्या 11 ऑक्टोबर रोजी या योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त महिलांनी ह्या योजनेचा लाभ घेऊन वॅक्सिनेशन करावं। आपण पाहतो जर कुटुंबातील महिला आजारी पडली तर पूर्ण कुटुंबाचा कारभार हा ठप्प होतो। तर माझी आपणा सर्व महिलांचा अशी विनंती आहे की आपण लसीकरण हे सर्वांनी करून घ्यावे आणि प्रशासनास हातभार लावावा आणि कोरोनालाही या पनवेल शहरातून आपण नक्कीच हद्दपार करू। पुन्हा एकदा विनंती करते की 11 ऑक्टोबर रोजी सर्व महिलांनी हे जास्तीत जास्त प्रमाणात हे लसीकरण करून घ्यावे। धन्यवाद।